आजही 24 तास एक पाऊल पुढे। राज्यसभेसाठी रजनी पाटील यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। राज्यसभेच्या एका रिक्त जागेसाठी काँग्रेसकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे। विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे राज्यसभेची ही जागा रिक्त झाली होती। येत्या 12 जानेवारीला राज्यसभेसाठी ही पोटनिवडणूक होतीये। रजनी पाटील या बीडच्या माजी खासदार असून काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आहेत। या संदर्भात आम्ही काही वेळापूर्वी रजनी पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली, ऐकूया। तर माझा काँग्रेस पक्ष हा सातत्याने महिलांच्या बाजूनी भूमिका घेत आलेला आहे आणि आमच्या श्रीमती सोनिया गांधी माझ्या पक्षाच्या अध्यक्षा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेब या सर्वांनी एक सकारात्मक भूमिका घेऊन एक पहिल्यांदा राज्यसभेवर महिला अजूनपर्यंत अनेक वर्षामध्ये दिलेली नाही नॉमिनी मला त्यांनी प्रतिनिधित्व मला दिलेलं आहे असं मला वाटतं आणि महाराष्ट्रामधल्या महिलांच्या प्रश्नांविषयी जागरूकतेने मी काम करावं अशीच पक्ष नेतृत्वाची माझ्याकडनं अपेक्षा आहे। या देशामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्याचं काम आमचे नेते राजीव गांधी यांनी केलं आणि त्या माध्यमातून पहिल्यांदा जिल्हा परिषदला आमच्यासारख्या अनेक महिला निवडून आल्या आणि सुरुवात तिथून शृंखला सुरू झाली आणि तेच काम पुढे घेऊन आमच्या सोनियाजींनी 50% आरक्षण करण्याचं काम केलं। निश्चितच आमचे समविचारी जे पक्ष आहेत राष्ट्रवादी यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे पण त्याची पहल जी आहे सुरुवात जी आहे ती आमच्या राजीवजींनी केली आणि तेच काम आम्हाला पुढे करायचं आहे आणि ते काम आम्ही करावं म्हणूनच कदाचित ते अपेक्षा ठेवूनच माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्तीला सोनिया गांधींनी हे काम दिलं असावं अशी मला वाटतं आणि ते काम निश्चितपणे माझ्याकडनं करण्याचा मी प्रयत्न करेन। झी 24 तास एक पाऊल पुढे।